आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतःचं जीवन हरवून बसले. शाळांचं आजचं चित्र बदलण्याची खरी ताकद ही सर्वसामान्य नागरिक आणि शिक्षकांमध्ये असल्याचं प्रतिपादन सौ प्रतिभा पाटणकर यांनी केलं. चंदगड तालुक्यातील भावेश्वरी विद्यालय बसर्गेच्या मुख्याध्यापिका सुषमा जानबा पाटील आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त पाटणे फाटा इथं व्हीके चव्हाण पाटील महाविद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या शिक्षण शास्त्र या विभागाच्या प्रमुख प्रतिभा पाटणकर आपल्या मनोगतात व्यक्त होत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा, प्रस्तावित नवा अभ्यासक्रम, सागरातील बेटाप्रमाणे उभी पाहू राहू पाहणारी नवोदित विद्यालयं जीवन जगण्याचं शिक्षण देऊ शकत नाहीत, त्यामुळं शिक्षणातील विद्यार्थ्यांची अवस्था कथेतील सशाप्रमाणे झाली आहे. 80-90% मार्क मिळवणारे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी अशी जी प्रतिमा आपण निर्माण केली आहे ती व्यवहार उपयोगी असेल, पण ती आदर्श आहे का? जगण्यास जे जे लागतं ते हर प्रकारे मिळवत राहणं म्हणजे जीवन असा समज करून देण्यात आल्यानं आपण मुलांच्या आयुष्यात कितीतरी आनंदस्थळ निपटून काढत आहोत याची जाणीव गेल्या 30 ते 40 वर्षांच्या अनुभवानं पालकांना आणि शिक्षकांना झाली नसेल तर ते एक नवलच म्हणावं लागेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. आज आपले विद्यार्थी उच्च पदस्थ झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा अभिमान वाटतो, तोच त्यांच्या आयुष्यातील खरा सत्कार असतो, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संगपाळ, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष आर आय पाटील, जिल्हा परिषद सदस्य कलापा भोगण विलास पाटील यांच्यासह इतरांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. यासोबतच कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विद्याताई पाटील, सुभाषचंद्र पाटणकर, गोकुचे माजी संचालक महेंद्र महादेवराव कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.